नमस्कार मित्रांनो, हिरो हेमंत के दुनिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला एका आपल्या जवळच्या अविभाज्य घटकाबद्दल सांगणार आहे। तर अविभाज्य घटक म्हणजे काय, तर काय असू शकतं, पण आताच्या काळामध्ये प्रत्येकाजवळ आहे, प्रत्येकाच्या खिशात आहे, कारण त्याच्याशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही। बरोबर ओळखलात तुम्ही मित्रांनो, मोबाईल, कारण मोबाईल शिवाय आपलं कोणतंच काम नाही। एक वेळ आपल्याला जेवायला खायला कमी असलं तरी चालेल, पण मोबाईल असणं गरजेचं आहे, आणि मोबाईल चालू असावा। मोबाईल तर सगळ्यांचा चालू असत, पण मोबाईल का हँग होतो, त्याच कारण काय, आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे याबद्दल या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा। तर चला पाहू आपण। शट यार, जरा काही महत्वाचं काम करायचं म्हणलं ना मोबाईल हँग होतो। बर फार 6 महिने झालं घेऊन हँग होतो, किती चांगल्या कंपनीचा घ्या हँग होतो, काय करावं काहीच कळत नाही। पण वेळेवर हँग होतो, पाहिलं मित्रांनो हे असं असत। माणसाला जरा काही महत्वाचं काही काम करत असेल ना आणि असा मोबाईल हँग होतो। बर का होतो, कशासाठी होतो, याचा कोणीच विचार करत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला मी ह्या मोबाईल बद्दल सांगणार आहे, मोबाईल का हँग होतो, त्यासाठी काय केलं पाहिजे। दोनच गोष्टी करा, कारण माझा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। मी सुरुवातीला सॅमसंग कंपनीचा मोबाईल वापरला 2 वर्ष, त्यानंतर ओपो F7 ते वापरत आहे, त्याला पण 2 वर्ष झाले। माझा मोबाईल कधीच हँग झाला नाही, कधीच। तुम्ही म्हणाल कसं काय, आमचा तर होतो तुझा होत नाही, कारण काय? कारण सोपं आहे, त्याला काही जादू वगैरे असे काही करायची गरज नाही, साधं सिंपल आहे। मला सांगा, तुम्हाला भूक लागते, तुम्ही काय करा, जेवण करा। तुम्हाला तहान लागते, तुम्ही काय करा, पाणी प्या। बरोबर ना, हे कोणी करतंय, म्हणजे सर्वसामान्य सगळेच करत, सजीवापासून ते लहान किड्या मुंग्यापासून ते सगळेच प्राणी करत, तसंच आहे ना। आपण उदाहरण घेऊ बाईक, बाईकला बॅटरी चार्ज आहे, सगळे पार्ट्स बरोबर आहेत, ब्रेक वगैरे बरोबर आहे, दोन्ही साइड ग्लास बरोबर आहे, टायर ट्यूब बरोबर आहे, पण गाडीमध्ये पेट्रोल नाही, काय करा, गाडी चालेल का? नाही, त्यासाठी पेट्रोल टाकावं लागेल। बरोबर ना, तसंच ह्या मोबाईलची अशीच एक गोष्ट आहे। तुम्ही मोबाईल मध्ये जे काही फोटो काढता, व्हिडिओ तयार करता, किंवा अजून इतर काही तुमचे डॉक्युमेंट्स असतात, काही PDF फाईल असते, खूप सारा काही महत्वाचे काही डॉक्युमेंट्स असतात, काही इतर काही असतात महत्वाचे, तर त्यासाठी काय केलं पाहिजे, मेमरी फुल होते। आपल्याला दोनच गोष्टी करायच्यात, एक मोबाईल मधली मेमरी जी आहे ती खाली करायची। खाली कुठे करायची, काही जणांकडे हार्ड डिस्क असते, कम्प्युटर असतो, लॅपटॉप असतो, त्यामध्ये आपली मोबाईल मधली मेमरी खाली करू शकतो। जे का तुमचे महत्वाचे फोटोज असतील, व्हिडिओज असतील, ते तुम्ही खाली करू शकता। जर हे नसेल तर तुमचं गुगलवर फेसबुक अकाउंट असेल, अकाउंट मध्ये तुम्ही तुमच्या मोबाईल मधली मेमरी, व्हिडिओज, फोटोज हे सेव्ह करून ठेवू शकता, आणि ठेवलंच पाहिजे, कारण 2 महिन्याला 1 महिन्याला जर मेमरी खाली केली नाही तर हे भरत जाणार, तर ते सुरुवातीला ते करायचं।
दुसरी सर्वात महत्त्वाची। मला सांगा, आपण काम केल्यानंतर थकतो, दिवसभर काम केल्यानंतर रात्र होते, संध्याकाळी आपण जेवण करतो, जेवण झालं की मग आपल्या ठरलेल्या वेळेनुसार आपण झोपी जातो, बरोबर। आपल्याला कमीत कमी 5, 6, 7, 8, 9 घंट्याची आपल्याला झोप असणं गरजेचे असतेच, हा प्रत्येक प्राणी घेतो। तसाच ह्या मोबाईलचा पण आहे, कारण मोबाईल संध्याकाळी जेव्हा आपण झोपतो ना तेव्हा मोबाईल स्विच ऑफ कर, आणि जिथे अलमारी असेल, टेबल असेल, तिथे ठेवून द्या। जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा मोबाईल ओपन करा, मी गॅरंटी देतो तुम्हाला मोबाईल कधीच हँग होणार नाही, कधीच। कारण माझा अनुभव आहे, कारण मी माझा मोबाईल 2 वर्ष झाला कधीच हँग झालेला नाही, कळलं। जसे आपल्याला झोप गरजेची असते तसं ह्या यंत्राला, ह्या मशीनला बंद काही घंट्यासाठी बंद पाहिजे, कारण ह्याला 24 तास 48 तास त्याच्या प्लस केल्यानंतर कितीतरी तास हा चालू शकत नाही, त्यामुळे मोबाईल हँग होतो। बाकी मोबाईल बदलल्यामुळे, त्या दुसरा नवीन घेतल्यामुळे तो हँग होणार नाही असं नाही, मोबाईल ह्याच कारणामुळे पण हँग होतो। तो जर 24 तास 48 तास त्याच्यावरती अजून कंटिन्यू जर चालू असेल तर मोबाईल हँग होतो म्हणजे होतोच, कळलं। हाच पासून तुम्ही पण अप्लाय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जे तुम्हाला अनुभव आल्यानंतर।